प्रिय मतदार बंधु भगिनींनो, आपले देगलूर शहर म्हणजे महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील सामाजिक सांस्कृतिक वारसा लाभलेली पावन भूमी, कर्नाटक तेलंगणाच्या सीमारेषेवर वसलेलं आणि महाराष्ट्रात अखिल भागवत धर्माची पताका मिरविणारे वैकुंठवासी धुंडा महाराज आणि हजरत जियाउद्दीन रफाई यांच्या पावन स्पर्शाने पुनित झालेली आपल्या सर्वांची ही कर्मभूमी, कैलासवासी चुडामणी महाराज व मस्तान शाह वली यांचे एकत्र राहणे म्हणजे सर्व धर्म सलोखा बंधुभावाचे सुंदर उदाहरण आहे आणि हीच परंपरा तुम्ही आम्ही सर्वजण जोपासत आहोत। हिंदू मुस्लिम व बौद्ध समाज बांधव एकत्रितपणे सहकार्याने या शहरात शांतता आणि सामाजिक एकोपा जपत विकास कार्यात आपला सहभाग देत आहोत। दिवसेंदिवस प्रगतीकडे झेप घेणारे आपले देगलूर शहर, या शहरात विविध क्षेत्रामध्ये भारतातच नव्हे तर विदेशात सुद्धा आपल्या देगलूरचे नाव उंचावणारे नामवंत उदयाला आले आणि त्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं। याच देगलूर शहरामध्ये कैलासवासी मशनाजीराव निलंबवार यांनी लोकशक्तीला संघटित करून पुरोगामी विचाराची कास धरून समाज हितासाठी आपलं आयुष्य वेचलं आणि हाच वारसा पुढे नेण्यासाठी भारताच्या महामानवांच्या विचाराने प्रेरित होऊन श्री लक्ष्मीकांत दिगंबरराव पदमवार यांनी गेल्या 20 वर्षापासून समाज सेवेचं व्रत जोपासलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने डिसेंबर 2016 होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून श्री लक्ष्मीकांत दिगंबरराव पदमवार यांची निवड केली आहे। गत 10 वर्षाच्या केलेल्या विकास कामाच्या बळावर श्री पदमवार आपल्या समोर पुन्हा एकदा येत आहे। श्री लक्ष्मीकांत दिगंबरराव पदमवार हे एक मन मिळाऊ कार्यकर्ता, दूरदृष्टी व ध्येय असलेले व्यक्तिमत्व असून गोर गरिबांच्या मदतीला धावून जाणारा, तळागाळातील लोकांचं जीवनमान उंचविणारा, विकासाची गंगा आपल्या सर्वांच्या दारी आणणारा हाच खरा भगीरथ, आपला खरा मित्र लक्ष्मीकांत दिगंबरराव पदमवार। शहराच्या विकासासाठी आणखीन काय योजना केल्या, कार्य कसं करण्यात आलं हे आपण श्री लक्ष्मीकांत दिगंबरराव पदमवार यांच्याच कडून ऐका ना। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। आवाज कोणाचा। नमस्कार, देगलूर शहरातील सर्व सुजाण मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 18 डिसेंबर रोजी देगलूर नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे। आपण सर्व शुद्ध मतदार आहात। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं घड्याळ या चिन्हावरून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शहर विकासासाठी आपल्या माध्यमातून जे काही योगदान दिलं ते आपल्याबरोबर सांगत असताना, आपल्याबरोबर शेअर करत असताना मला अभिमान वाटतो। 10 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात नगरपालिकेची निर्विवाद सत्ता आपण दिलेली आहे। बंधूंनो, गेल्या 10 वर्षापूर्वी जर आपण शहराचा रचना आठवली तर आपल्या लक्षात अनेक गोष्टी येतील। शिवाजी उद्यानापासून ते अण्णाभाऊ साठे चौकामध्ये येणार रस्ता 10 वर्षापूर्वीचा जर आपण आठवला तर शहराच्या आज विकासात काय भर पडली ते आपण पाहू शकता। भुयारी गटार योजनेसारखी 54 कोटी रुपयाची योजना आपल्या सर्वांच्या समोर उभी टाकलेली आहे। ज्या नवीन आमच्या बांधवांना नवीन बांधकाम करायचं आहे त्यांचा बांधकामाचा खर्च 1 लाखापेक्षा अधिकचा कमी होणार आहे। सेफ्टी टँकमुळे बांधायची आपल्याला गरज पडणार नाही। जी आपल्याला 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी जे आम्ही आपल्याला वचन दिलं होतं, आश्वासन दिलं होतं, ती पूर्ण कामे पूर्णपणे करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। शहराला आज 50 लक्ष लिटर पाणी दररोज आपल्या परडोई 135 लिटर प्रमाणे देण्यासाठी आपली तयारी पूर्ण झालेली आहे। 28 कोटी रुपयाची सुधारित पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली आहे। त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकांना
आता स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळणार आहे। भुयारी गटार योजनेसाठी लागणार अतिरिक्त पाणी सुद्धा यातून आपल्याला मिळणार आहे। करटखेडला 10.4 एमएलडीचा जुना फिल्टर प्लांट होता, त्यात आता भर पडून परत 4 एमएलडीचा नवीन प्लांट तयार झाला आहे। त्यामुळे 14 एमएलडी पाणी दररोज आपल्याला शहरामध्ये प्युअर होऊन येणार आहे। शहरात येणारी करटखेड देवरूर पाइपलाइन 12 किलोमीटरची पूर्णपणे डीआय पद्धतीने बदलण्यात आली आहे, त्यामुळे गळती होऊन जे काय अशुद्ध पाणी येत होतं ते आता बंद होणार आहे। एखाद्या कुटुंबाच्या घरी एखादी व्यक्ती वारली तर त्या व्यक्तीला समशमूल घेऊन जाण्यासाठी जी अडचण यायची ती दूर करण्यासाठी माननीय दादांच्या माध्यमातून आणि बुलढाणा बँकेच्या माध्यमातून आम्ही 8 लाख रुपये उभे केले। मी स्वतः त्यात 1.5 लाख रुपये टाकून 9.5 लाख रुपयाचं बंकुटरथ आज आपल्या सर्वांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे। त्यासोबतच देवरूर शहरामध्ये अग्निशमन दल बळकटीकरणाअंतर्गत आपण 36 लाखाची नवीन अग्निशमन वाहन घेतलेलं आहे। जुनं एक वाहन आहे, त्यामुळं जे काही जीवनाला घातपात होत होते किंवा एखाद्या ठिकाणी आग लागत होती त्या ठिकाणी आपला बंब तात्काळ जाण्यासाठी मदत होणार आहे। आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर दिसावं यासाठी आपण आज 1000 वृक्ष लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे या वर्षामध्ये। त्यासाठी टी गार्डची निर्मिती सुद्धा करून घेण्यात आलेली आहे। मित्रांनो, नगरपालिकेच्या पुढे जे शिवाजी उद्यान आहे त्याची पूर्वीची अवस्था आपण पाहिली तर आपल्याला देगलूर शहर मोठ्या प्रमाणात वाढत असताना सुद्धा आपल्या घरातील लहान बालकासाठी मुला मुलीसाठी शहरामध्ये असं हक्काचं उद्यान नव्हतं। आज उद्यानामध्ये अधिक खेळणे कारंजे आणि उद्यानाचं रूपांतर जे आपण केलेलं आहे त्यामुळं आजूबाजूच्या शहरातील आणि ग्राम भागातील लोक सुद्धा उद्यानाला येऊन त्याचा आनंद घेत आहेत। देगलूर येथील एसएम जोशी सभागृह आपण नूतनीकरण करण्यासाठी शासनाकडे 5.34 कोटी रुपयाचा सुधारित असा प्रस्ताव पाठवला होता। शासनानं तो प्रस्ताव मंजूर केला असून 3 कोटी रुपयाचा पहिला हप्ता सुद्धा वितरित झाला आहे। मित्रांनो, शहरात लगतच 2 किलोमीटरवर केरूर तलाव आहे, एक पर्यटन स्थळ करण्यासाठी आपण गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्नशील आहोत। माननीय नामदार तत्कालीन मंत्री होते सुनील तटकरे साहेब, त्यांनी औरंगाबाद येथे एक बैठक घेऊन तो तलाव नगरपालिकेला स्वामित्व शुल्क आकारून विकास करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात दिलेला आहे। परंतु तात्पुरत्या स्वरूपात मिळालेल्या तलावावर निधी खर्च करण्यात अडचण येते, त्यामुळे शासनाकडे संपूर्ण तलाव नगरपालिका हस्तांतर करण्यासाठी आपण प्रस्ताव तयार केलेला आहे। आपलं शहर मोठं होत आहे, शहरामध्ये जे काही क्षेत्रफळ आपलं 7 किलोमीटर चौरस किलोमीटर होतं ते आता 12.5 चौरस किलोमीटर एवढं झालेलं आहे। शहराच्या 7 बाऱ्यावर देगलूर असं लिहिलेलं होतं ते सर्व जमीन आता देगलूर शहरात आली आहे, त्यामुळे तेथे नवीन वसाहती करण्यासाठी आपल्याला फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे। त्यासोबतच आपला विकास आराखड्याचं काम सुद्धा चालू आहे। त्या विकास आराखड्याच्या माध्यमातून शहराच्या उत्पन्नासाठी व्यापारी संकुल असेल, आमच्या मुस्लिम बांधवासाठी नरंगल रोड आणि भायगाव रोडसाठी समशमभूमी असेल, कब्रस्तान असेल, हिंदू बांधवासाठी शिवनेरी भागामध्ये समशमभूमी असेल किंवा गार्डन असेल, शाळा असेल, दवाखाना असेल, गोरगरीब लोकांसाठी घरकुल योजना असेल, या सर्व बाबीचा विचार करून आपण फार मोठ्या प्रमाणामध्ये पुढील 30 वर्षाचा विचार करून विकास आराखडा तयार करत आहोत। परंतु 10 वर्षात जो काही विकास झाला तो पूर्वी 20 वर्षाखाली झाला नव्हता किंवा 10 वर्षाखाली झाला नव्हता। 10 वर्षामध्ये आपण जो काही विकास केला तो आपल्या सर्वांच्या समोरच आहे। शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना असेल, वैशिष्ट्यपूर्ण योजना असेल, दलित वस्ती सुधार योजना असेल, UD6 असेल, एकात्मिक शहर विकास योजना असेल, रमाई आवास योजना असेल, शौचालयाची योजना असेल, ह्या सर्व योजना आपण मोठ्या प्रमाणात राबवल्या आहेत। आज माझ्या दलित बांधवासाठी 174 घरकुल आपण उपलब्ध करून दिलेली आहेत। तर हे काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासारखं प्रामाणिकपणे काम करणारं आपलं सरकार असणं गरजेचं आहे। जो कोणी आता खुर्चीवर बसेल त्याच्या हातून 20 वर्षाचा विकास आराखडा तयार होणार आहे। चुकीच्या माणसाच्या हातात जर आपण आज आपली सत्ता दिली तर शहराच्या बकल अवस्था जी पूर्वी होती ती परत येईल। आपणासमोर परत एकदा विनम्रपणे हात जोडून विनंती करतो की विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण सहकार्य करायचं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ या चिन्हापुढे आपल्याला अध्यक्ष आणि नगरसेवक या सर्वांना विजयी करण्यासाठी मदत करावायची आहे आणि शहराच्या विकासाला चालना द्यायची आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वाभिमानी विचाराचा पक्ष आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही जो काही प्रामाणिकपणे तळमळीने काम करतो हे आपण 10 वर्षापासून पाहतच आहात।
मी या प्रसंगी परत एकदा आपल्याला विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवाराला विजय करून शहराच्या विकासाला चालना द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने. राष्ट्रवादी सत्ता ने बहुत से काम किए है, इसलिए राष्ट्रवादी पार्टी नलों का और पानी की अभी सुविधा बहुत से की है. पानी की टाकी भी बहुत से जगह बनाई है. पानी की भी जो भी तकलीफ थी वो भी पानी की भी तकलीफ को वो दूर की है. इसलिए हम ये इस राष्ट्रवादी पार्टी सत्ता को हम आने वाले चुनाव में घड़ी को ही निशान पर मारेंगे. इसलिए पहले भी हम चुन के लाए थे घड़ी को, पद्म और सौकार को. हमको किसी बात का त्रास नहीं है, छोटे बड़े को सबको हमारा अच्छा ही है. और ये साल को भी हम उनको ही चुन के लाएंगे, पद्म और सौकार. हम उनको इस घड़ी पे मतदान देंगे. मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी, मी राष्ट्रवादी, मी महाराष्ट्रवादी. नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, येत्या 18 डिसेंबरला देगलूर नगर परिषदेची निवडणूक होत आहे. गेले 2 टर्म नगरपालिकेवर राष्ट्रवादीची सत्ता आहे आणि या सत्तेमध्ये आम्हाला मदत करणाऱ्यामध्ये वरिष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब, अजितदादा पवार आणि दिवंगत नेते आर.आर. पाटील आणि आम्हाला पक्षाने विकास देगलूर विकास कामासाठी भरभरून निधी मदत केली आणि गौरव वरिष्ठ नेत्याने जी मदत केली आहे त्याच्यामध्ये देगलूरची पाईपलाईन असेल, कनेक्टेड पाईपलाईन असेल, 54 कोटीची भुयारी गटार योजना असेल, त्यांच्या सगळ्या प्रयत्नाने आम्हाला देगलूरकरांना भरपूर राष्ट्रवादीकडून सहकार्य झाले, प्रदेशवरून सहकार्य झालेलं आहे. त्याच्यामुळे आम्हाला पुढची येणारी सत्ता सुद्धा निर्वाद आम्हाला सगळ्यांनी मदत करावी आणि बहुमताने परत एकदा सत्ता आमच्या हातात द्यावी. आम्ही विकासाची कामे करण्यासाठी कटिबद्ध राहू. नमस्कार. नगरपालिकेच्या माध्यमातून पद्मवार आणि त्यांची टीम काम करते आहे. त्यांच्या काळामध्ये 10 वर्षाच्या काळामध्ये देगलूरचा विकास होत असलेला मी पाहतो आहे. रस्ते, नाल्या हे चांगल्या पद्धतीनं त्यांचं कार्य चालू आहे. 5 वर्षापूर्वी पहिल्या वेळी त्यांची जी सत्ता होती तळ्यामध्ये पाणी अतिशय कमी होतं. त्या काळात रात्रंदिवस प्रयत्न करून तळ्यामध्ये बोर मारून आम्ही पाहिलो की 5 वर्षाच्या काळामध्ये कधीही एक दिवसही नळ हे बंद पडलेलं नाही. पद्मवार ही व्यक्ती निस्वार्थी, कार्यक्षम, एक दिशा असलेली अशी व्यक्ती आहे आणि यांना जर आपण नगराध्यक्षपदाची संधी दिली तर 5 वर्षाच्या काळामध्ये देगलूरचा फार मोठा विकास होण्याची शक्यता आहे. पद्मवार आणि त्यांची टीम ही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निवडणूक लढवित आहेत. त्यांचं चिन्ह घड्याळ आहे आणि त्या घड्याळाला आपण सर्व आणि साथ देऊन पद्मवार आणि त्यांची टीम निवडून द्यावी. देगलूर शहरातील मतदार बंधू भगिनींनो, 18 डिसेंबर रोजी देगलूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आलेली आहे. आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार लक्ष्मीकांत पद्मवार यांनी सगळ्याला मिळून मिसळून सगळ्या जाती धर्माच्या लोकांशी एकरूप होऊन देगलूर शहराचा सर्वांगीण विकास केलेला आहे आणि त्यांच्यामध्ये अशी एक शैली आहे की त्यांनी वरून शासनाकडून निधी खेचून आणून सर्व प्रकारचे कामं केलेले आहेत. ते वीज असो, रस्ते असो, पाणी पुरवठा असो, पाण्याच्या टाकीचं काम असो, त्याच्यानंतर बगीचे असो आणि लाईटची व्यवस्था असो, अग्निशमन दल असो, ह्या प्रत्येक नागरिकाला ज्या मूलभूत सुविधा लागतात त्यांनी त्यांची सर्व व्यवस्था केलेली आहे आणि त्यांनी रात्रंदिवस
जाती धर्माचा विचार न करता सर्वांशी मिळून मिसळून कार्य करीत आहेत। नुकतेच त्यांनी स्मशानभूमीचं काम पूर्ण केलेलं आहे। आतापर्यंत देगलूरला स्मशानभूमी एक 50 वर्षापासून त्याचं काहीच काम झालेलं नव्हतं। पद्मवार स्वतःच्या धैर्यावर 22 कोटी पाण्याची योजनाची मंजूर करून आणलं। पुन्हा 52 कोटीची भुयारी गटार योजना त्यांनी दुसऱ्या विरोधी पक्षांनी त्याला खोडा घातल्यानंतर सुद्धा त्यांनी ती मंजूर करून आणली। त्याच्यानंतर सुद्धा आमच्या राष्ट्रवादीची ज्या टीमला तुम्ही निवडून गेलात पद्मवार साहेबाला अध्यक्षासाठी आणि प्रत्येक वार्डातून राष्ट्रवादीच्या नगरसेवकासाठी निवडून गेलात, तर याच स्पीडनं आमच्या देगलूरचा विकास होईल याची मी ग्वाही देतो। पद्मवार आज इलेक्शन में अध्यक्षीय के लिए खड़े हैं। मैं समझता हूँ इससे अच्छा कैंडिडेट कोई देगलूर में तो नहीं होगा, क्योंकि शैक्षणिक दृष्टि से वो MSc BEd हैं, शैक्षणिक दृष्टि पात्र हैं, उनमें जो गट्स हैं काम करने का, सबको लेकर चलने की जो क्षमता है वो और किसी में नहीं है। मैं ये चाहता हूँ, मैं ये शुभकामनाएँ मेरी कि उन्होंने इस कार्य में उनको पूरा 100% सब यश मिलेगा और मेरी शुभेच्छा उनके पीछे रहेगी। यहाँ की जो नगर पालिका है बिल्कुल सक्सेसफुल रहेगी और अच्छे तरीके से काम करेंगे। आज जो पोजीशन है देगलूर शहर की उससे भी अच्छा काम लक्ष्मीकांत पद्मवार के नेतृत्व में यहाँ की संगठना, यहाँ के कार्यकर्ते काम करते रहेंगे। इतनी अच्छी टीम बनी हुई है, शायद ही ऐसी टीम कभी किसी पीरियड में नहीं हुई है। मैं लगभग 50 साल से इस देगलूर शहर में रहता हूँ, अजय मुझे पूर्ण जानी हुई है। यहाँ के हर समाज के कार्यकर्ता, हर समाज के लोग इस कार्य में इस संघ लक्ष्मीकांत पद्मवार के पीछे है और यकीनन मुझे पूरी उम्मीद है, आशा है ये लक्ष्मीकांत अच्छे वोट से चुनकर आएंगे और देगलूर शहर का विकास में पूरा सहयोग देंगे, योगदान देंगे। फिर भी मैं सभी लोगों से अपील करता हूँ, विनती करता हूँ कि देगलूर का अगर ज़्यादा से ज़्यादा विकास करना है, विकास होना है, तो पद्मवार लक्ष्मीकांत पद्मवार और टीम को, राष्ट्रवादी के कांग्रेस के कार्यकर्ताओं को, उम्मीदवारों को ज़्यादा से ज़्यादा वोट देकर चुन के लाए, ये मेरे आपसे अपील है। सर्व जनतेला माहित आहे की येत्या 18 डिसेंबरला देगलूर नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। गेल्या 10 वर्षापासून या शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जी कामं झालेली आहेत, गेल्या 10-15 वर्षामध्ये जी कामं झालेली आहेत, दलित वस्तीमध्ये रमाई योजनेच्या अंतर्गत घरकुल योजना असो आणि त्या दलित वस्तीमध्ये प्रामुख्याने पाण्याची सोय करण्यासाठी म्हणून शिवाजी पार्कमध्ये नवीन जलकुंभ उभारून त्या माध्यमातून दलित वस्तीमध्ये पाणीपुरवठ्याची योजना कार्यान्वित केलेली आहे। आमच्या सिद्धार्थनगरमध्ये प्रामुख्याने एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बांधण्यात आलेलं आहे नगरपालिकेच्या वतीनं, त्या ठिकाणी त्या सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी लग्न असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, भाषण असो, वक्तृत्व असो, सर त्या समाज मंदिरामध्ये नगरपालिकेच्या वतीनं जवळपास 12 लाखाचं फेअर ब्लॉकचे काम झालेले आहेत। त्याच्यामुळे तिथं आता कुठलेही फंक्शन घेण्यासाठी इतकं सुरक्षित असं स्थळ झालेलं आहे। त्याच्यामुळे या भागातल्या लोकांच्या सार्वजनिक फंक्शन करण्यासाठी म्हणून जी काही अडचण होती ती नगरपालिकेतून दूर झालेली आहे। आमचे मित्र लक्ष्मीकांतजी पद्मवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या 10 वर्षात जी कामं झालेली आहेत ती अतुलनीय आहेत आणि त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये ते सर्वांना घेऊन काम करतात। मित्र हो, अशा सर्वस्पर्शी व्यक्तिमत्व असलेल्या लक्ष्मीकांतजी पद्मवार आणि त्यांच्या टीमला भरघोस मतांनी निवडून द्या एवढीच आपणांना कळकळीची अशी विनंती करतो आणि त्यांचे जे निवडणूक चिन्ह आहे ते घड्याळ, त्या घड्याळावर बटन दाबा आणि त्यांना व त्यांच्या टीमला निवडून देऊन देगलूरची जनता सुरक्षित राहील, शहर सुरक्षित राहील या दृष्टीनं सगळ्यांनी कटिबद्ध व्हा एवढीच कळकळीची विनंती करून थांबतो। हमारी पार्टी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, जो के हमारे अध्यक्ष साहब पद्मवार जी और उनके 25 जो साथी काउंसलर के लिए ठहरे हैं, आप सब भाइयों से मैं इल्तिजा करता हूं कि ज़्यादा से ज़्यादा हमारे राष्ट्रवादी कांग्रेस की निशानी घड़ी पर सब मतदान करें और हमें भरपूर वोटों से, मतों से जीत दिलाए। Yeah।
आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमलाय राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा काही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा।